भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. या दिवशी संपूर्ण देशाप्रमाणे सोलापूरतही अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकला. यातील एक तिरंगा ध्वज मात्र अद्याप जपून ठेवण्यात आला हे विशेष. सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट जे जे कुलकर्णी यांनी हा ध्वज जपून ठेवला आहे. ऍडव्होकेट जे जे कुलकर्णी यांचे वडील ऍडव्होकेट जगन्नाथ एकनाथ उपाख्य जे ई कुलकर्णी यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या दिवशी मोठ्या आनंदाने खादीचा तिरंगा विकत घेतला आणि घरावर अभिमानाने फडकवला. ते हयात असण्याच्या इसवी सन 1970 सालापर्यंत स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी खरेदी केलेला हा ध्वज दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी फडकवित होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र ऍडव्होकेट जे जे कुलकर्णी यांनी दरवर्षी हाच ध्वज वापरण्याची प्रथा जपून ठेवली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी यंदा 15 ऑगस्ट रोजी त्यांनी हा तब्बल 75 वर्ष जपून ठेवलेला ध्वज पूजन करून फडकावला. अनेक दशकांच्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर अनेकांनी स्वातंत्र्याच्या आठवणी वेगवेगळ्या जपल्या, मात्र कुलकर्णी परिवाराने जपलेली ही आठवण खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ जे जे कुलकर्णी काय म्हणतात पाहूयात. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा सोहळा 15 ऑगस्ट रोजी पार पडला. सगळं सारं शहर तिरंगामय झालं होतं. 75वा वाढदिवस आणि अमृत महोत्सव म्हणून आपल्या देशाने साजरा केला. आपल्या शहरात रोषणाई, दिव्यांची रोषणाई, कारंज्याची रोषणाई करण्यात आली होती. पण सगळ्यात मध्य केंद्रस्थानी काय असेल तर आपला प्यारा तिरंगा झेंडा. माझ्या हातातील झेंडा हा 1947 साली खादीच्या कापडाचा बनवलेला आहे. तो माझ्या वडिलांनी विकत आणला होता. त्यावेळे आम्ही हळदेव राजबाळांची विमार जिथे आहे स्वामी अडवडाजींचं तिथे आम्ही राहत होतो. घरावर रोषणाई गेल्याचं मला आठवतं आहे. मी त्यावेळेस फक्त 3.5 वर्षाचा होतो आणि हा झेंडा लहानपणाची एक आठवण म्हणून माझ्या वडिलांनी ठेवून जपून ठेवला होता. म्हणून मी तो आज माझ्या घरी जेव्हा पूजा झाली त्या झेंड्याची सुद्धा पूजा केली. या झेंड्याचं महत्त्व किती आहे, किती महान आहे ते आता देशाला पुन्हा सांगायची जरूर नाही. या झेंड्याचं मान आणि शान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. राष्ट्रध्वज, राष्ट्रप्रेम हे सर्वप्रथम जपलं पाहिजे. 1947 झेंडा म्हणणं कोणाला खरं वाटत नाही, पण याच्यात फेड झालेले कलर दिसत आहेत. मधला अशोक चक्रसुद्धा फेड झालेला आहे. छोटासा झेंडा आहे तो. काल मी पूजेच्या वेळी खाली मुख्य झेंड्याच्या बरोबर ठेवला होता आणि 1947 आठवण म्हणजे 75 वर्षांनी सुद्धा हा झेंडा आमच्या घरात जतन केलेला आहे. त्यावेळी माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते, काँग्रेसमध्ये होते. त्यावेळेस इतर पक्ष कोणी नव्हते. आता खूप पक्ष झालेले आहेत. पक्ष किती झाले, पार्टी किती झाल्या, तरी तिरंगा झेंडा हा सगळ्यांना अग्रस्थानी ठेवता आला पाहिजे. म्हणून मी हा झेंडा आज आपल्या सर्वांना दाखवत आहे. या झेंड्याचं महत्त्व आपण जाणताच.